राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 पुंडली वरदा हरिविट श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण श्री गणेशाय अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशि नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि पुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका गोपाल कृष्ण भगवान की जय। आज माउली गुण संपन्न मूर्ति पूजा आणि अर्चा याच्यावर विवेचन करायला सुरुवात करणार आहे। प्रवरा नदीच्या काठावर असलेलं नेवास गाव, नेवासा गावाच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या सान्निध्यामध्ये माऊली आत्मतत्वाच्या द्वारानं बोलत असताना ज्यांची देहबुद्धी पूर्ण नष्ट झालेली आहे असं विवेचन करीत असताना देहबुद्धीचे लोक समोर बसलेले आहे आणि देहबुद्धीच्या लोकांना ते प्रवचन वेगळं वाटणार आणि त्यात मुक्ताबाई त्याचा खुलासा करणार असं विवेचन आहे। इकडे महाभारताच्या युद्धामध्ये भगवान गोपाल कृष्ण परमात्मा, गोपाल कृष्ण परमात्म्यांचं नाव महाभारतामध्ये श्रीकृष्ण आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच, हे अर्जुना ज्याप्रमाणं तप ज्ञान शौर्य दया आणि औदार्य हे सर्व डोळ्यामध्ये भरण्यासारखे असलेले गुण ज्याच्यामध्ये आहे त्या परमात्म्याला अवतार घेता येतो। लक्ष द्या, हल्ली काही काही माणसं स्वतः योनीतून जन्माला येताना अवतार दिन म्हणतात, तर तो शब्द किती चुकीचा आहे। कसा पाहिजे? तप ज्ञान ऐश्वर्य दया आणि औदार्य हे सगळे गुण ज्याच्या अंगी असताना तो डोळ्यामध्ये भरतो आणि तो परमात्मा अवतार घेऊ शकतो। म्हणून काही माणसं अवतरण दिवस शब्द लावून देतात म्हणजे देवाच्या लेवलला जायला देवाच्या लेवलला जायला पाहतात आणि ती अवस्था नसताना होते फसगत। परमात्म्याचा अवतार समजून संसारी माणसं बुद्धीने तिथेच थांबतात आणि माणसाच्या देहावसानंतर त्याच्या मूर्त्या करून संसारी जन मूर्तीपूजा अर्चा करू लागतात। संसारी लोक काय करतात?
तर परमात्म्याचे जे अवतार झालेले आहे ते सगळे अवतार त्यांच्या डोळ्यामध्ये भरतात आणि भरले की त्या देवाची तशी मूर्ती करतात आणि त्या मूर्तीची पूजा करतात. किती संसारी लोक, काही लोक मूर्तीपूजक नाही, मग ते कोणाला मानतात? काही लोक जनसमुदाय हे ईश्वर मानतात, काही सूर्यवादी असतात, काही अग्निवादी असतात, काही पर्वतवादी असतात, काही पृथ्वीवादी असतात. पण ही सगळी सत्वरूपाची कल्पना आहे. जो तो मानतो ही काय आहे? एक कल्पना आहे. आता त्यांच्या आपल्या मनाला समाधान होईल अशा मूर्त्या कल्पनेनं तयार करून त्या देवळात बसवल्या जातात आणि त्याची पूजा अर्चा करण्यात मनाचं समाधान त्यांना मिळतं. पण ज्ञान संपन्न होत नाही, त्या मूर्तीवरूनच वादविवाद करून टाकतात. पाय कोणी म्हणतं हा आमचा देव असा, तो म्हणतो तो आमचा देव असा, तो म्हणतो आमचा. त्याला देव समजतात पण त्या देवावरून वाद निर्माण करून टाकतात. आता सकाळीच माझ्याकडे आलो नाही किंवा मुलाचे देव आले तर आपले देव काय करायचे झाले आला की नाही वाद. तर मुलगा आपल्याजवळ राहत असेल तर आपले देव जे पूजेत आणि ते ठेवायचे, आणि वेगळा राहत असेल तर त्याचे सासरे. त्या मुलीला काय वाटतं? माझ्या आईने दिलेले देव हे पूजत नाही. वाद निर्माण होऊन जातो. हे जे वाद आहे, देव तिथून सगळं एक आहे. एका देवा केशवा, पण देवी महालक्ष्मी, मग सरस्वती, महाकाली. महालक्ष्मी असली तरी ती तीन रूप धारण करते. त्याचं उदाहरण पाहत, आई सरस्वती बनते, मुलाला चांगलंही शिकवते, पोषण करते महालक्ष्मी बन. नाही ऐकलं तर राग होते. एकच आई तीन काम करत असते. तद्वत परमात्मा हा समजला पाहिजे. मी तुम्हाला मागे सांगितलं ना, आपल्याकडे एक संन्यासी आले होते, ते म्हणाले महाराज मला देवीचं दर्शन करायचं. मग त्यांना गणपतीचं दर्शन झालं, इथे देवी नाही म्हणे. आता गणपतीजवळ रिद्धी सिद्धी आहेच. दत्ताजवळ गेले, इथे देवी नाही म्हणे. तिथे आनघा नावाची देवी आहे. शंकराजवळ पार त्यांना देवीच दिसे ना. मग रामाजवळ घेऊन गेलो, इथे राम लक्ष्मण सीता आहे. आता सीता कोण आहे? रुक्मिणी कोण आहे? मग देवीजवळ, हां देवी. म्हणजे देवतत्व जे आहे हे देवतत्व समजलं पाहिजे. एकदा टी व्हीवर बाळासाहेब ठाकरेचं एक चित्र लागलं होतं. ते बसलेले होते आणि त्यांच्याजवळ हळदी कुंकाचा करंडा होता. बऱ्याच लोकांच्या म्हणजे मलाही वाटलं की बाबा हे बसले आहेत, यांच्याजवळ हळदी कुंकाचा करंडा काय? पत्नी वारलेली होती त्यांची. पण त्यांना जे भेटायला जे जोडपं यायचं, ते जोडपं बाळासाहेबाला नमस्कार करायचं. आणि ती मुलगी नमस्काराला गेली बेट्या, तर तिथे हळदी कुंकाचा करंडा ठेवला आहे, लावून घे बरं तुझ्या कपाळी. लक्षात ठेवा, त्या माणसाला आपल्या घरी आलेल्या स्वास्नीला पत्नी वारली होती, त्या बाईला सवय असेल, ते त्यांनी चालू ठेवलं होतं. मी पोरांना घरात म्हटलं पा रे, संस्कृती स्वासना म्हणजे सौभाग्यतीबाई आली बेटा ते हायटिंग घे आणि तू तुझ्या आईलाही वाहून दे आणि तूही लावून घे. विसरणे पडला. आता इथे चावट माणूस काय म्हणे? पत्नीची आठवण येत होती म्हणून करत होते. हां चावट्याला बोलायला. पण घराची संस्कृती कशाला महत्त्व दिलं पाहिजे? संस्कृतीला. आपल्या घरी आलेली स्वासनं बिना कुंकूने जायला नको. आता आपल्या सुना जसं बाहेर गेलं की आपल्याला काय करावं लागतं, आज कोणीच नाही बघ घरात असं बोलावं लागतं. हे लक्षात आलं पाहिजे.
आता तिथे म्हणजे जोपासली संस्कृती, त्याच्याने त्या बाईला किती आदर वाटला की नाही आपल्याला हळदीकुंकवाची जाणीव करून दिली. त्या बाईला जर ते पटलं तर तिच्या घरी ती सुरू करून देईल का. परंपरा कशी चालली बघा, हे माणूस असून सुद्धा यांनी हळदी कुंकू टाळला नाही. काही काही गोष्टी माणसाला शिकवून जातात आणि काही काही गोष्टी बिघडवून जातात. संस्काराचं काम आहे. काय आहे? संस्काराचं काम आहे. म्हणून ते म्हणतात की संसारी जन नद्यांनाही देव मानतात. कोणी डोंगराला देव मानतं, कोणी पृथ्वीला देव मानतं. तर सत्वस्वरूपाची कल्पना करतात. काय करतात? सत्वस्वरूप जे आहे त्या सत्वस्वरूपाची कल्पना करतात ते. आणि त्या सत्वस्वरूपाच्या कल्पनेनं त्यांच्या मनाला समाधान होईल अशी मूर्ती कल्पनेने तयार करून टाकतात. आणि कुणाच्या देवाला मग चार हात, कोणाच्या देवाला सहा हात, कोणाच्या मूर्तीला दोन हात, कोणाच्या मूर्तीला सहा तोंड, असं वेगवेगळं निर्माण करतात. आणि त्या केल्यानं त्यांच्या मनाला समाधान प्राप्त होऊन जातं. पण ज्ञान नाही प्राप्त होत. थोडस मनासारखं नाही झालं की देव नाही आहे. ज्ञानाने आलेलं समाधान वेगळं आणि नुसत्याच साधनेनं आलेलं समाधान वेगळं. तुम्हाला मी मागे सांगितलं ना, एकदा एका स्त्रीचा पती वारला 2 वाजता. ती 5 वाजता बाहेर फाटकाजवळ सांगून गेली, देवा हा प्रसंग आणला आहे पण याच्या धैर्य ठेवण्याची बुद्धी दे. त्या आपत्कालामध्ये सुद्धा ती या महाद्वाराच्या बाहेर उभं राहून निघून गेली घर. म्हणजे प्रसंग आलाय पण त्याच्यात काय मिळालं पाहिजे? आता धैर्य. याला म्हणतात ज्ञान. कोणी कोणी ताईमध्ये कोणी एक आजी वारली, म्हणजे तिला काही आजार नव्हता पण घरातले लोक कोणी ऐकत नव्हते. कोणी म्हणून त्यांच्याकडे नौकर होता सोनवणे नावाचा, तो म्हणे भाऊ आता माझं काही खरं नाही, हे पैसे घे आणि त्या राम मंदिराच्या पेटीत टाकून ये देवाला. तो आला म्हणे दादा रामाचं मंदिर कुठे आहे? का रे तुला माहिती? म्हणे दादा पहिल्यांदा आलो आहे. एक आजीचे पैसे टाकायचे. म्हणलं का बरं? आजी आजी चालली म्हणे. म्हणलं कुठे? म्हणे वैकुंठ धामला. म्हणलं बाय तो राम, त्याला सांग हे आजीचे पैसे आहे, त्याने टाकले. म्हणजे काही जीव तिने सांगितलं सगळे दान पुण करा, कोणी ऐकलं नसेल जे काय होते ते टाकून येत होते रामाला. म्हणजे काही जीव शेवटच्या क्षणाला अशी कृती करून टाकतात कारण ते ज्ञान झालेलं असतं. आणि काही काही लोकांची कृती देऊ देऊ कठीण आहे, दे कठीण आहे. कारण बुद्धी जी आहे ना ती भयंकर कठीण असते. बुद्धीचं तत्व जे आहे, एका ठिकाणी मला आईचे दागिने वाटून द्यायचं काम आलं. सुनाच्या मुलगी एक, त्यांना म्हटलं आता तुमच्या घरातलं नाही तुम्हीच वाटायचं. आता सुना सौभाग्यवती होते आणि मुली मुलगी विधवा होती. मी ते सौभाग्य अलंकार होते ते सगळे सुनांना वाटून दिले समान, एवढे हे तुम्ही घेऊन टाका. आणि जी चांगली अंगठी होती ती म्हटलं या मुलीला देऊन दे. एक सून म्हणाला, म्हणाले दादा ताईला बांगडी दिली तर म्हटलं तुला बोलायला सांगितलं का माझे? मग त्या ताईला बोलवलं, हे सौभाग्य अलंकार त्यांना दिले आहे. अंगठीला काही सौभाग्य अलंकार लागत नाही, ते कोणी घालतं
माणसाच्याही बोटात असते, पोरांच्याही बोटात असते, खूप मरेल. तर त्याचा अधिकार तुला नाही, ह्या दिला गुच्छुप बैस, याच्यामुळे बोलायचं बोलली नाही ते. कारण ज्याच्यावर ज्याचा अधिकार आहे, आपल्यासारखे लवाड काय करता नाही देता काय, एक बांगड्या पूर चोरून पोरेले देऊन देते. जे अलंकार आहे रामायणामध्ये उल्लेख आहे, कौशल्या आणि सुमित्राने आपल्या हातामध्ये दोन दोन असलेल्या बांगड्या चारही सुनांना वाटून दिल्या, कमी नाही केला. चार होत्या ना, तर चारीचे चारी चारींना देऊन टाकले. कैकेयीने मात्र तसं नाही, आपली सून आली तेव्हा तिला दोन दिले आणि बाकीचे आले तेव्हा असं जवळ घेतलं आणि बोटं मोडले कट्ट 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 कट्ट. तिघांना दिलं नाही, पण असं काही आवटाळलं की ते मर्यादेचे पलीकडे. आता हे सुमित्रा आणि कौशल्याला दिसलं, पण त्यांनी लक्षच दिलं नाही, त्यांना काय करायचंय. तर असा देव ज्यांना कळून जातो, ते उंच तत्वामध्ये जाऊन पोहोचत. कोण काय करतं हे आपल्याला काय करायचं, आपण काय करायचं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून आता मी बोललो ना, किंवा आता ज्ञानेश्वरीला अटेंड होणारे म्हणजे बरोबर या वेळेवर ऐकायला श्रोते कमी होऊन गेले, कारण फायद्याचं काहीच कळत नाही, कसं वागावं म्हणजे कडक आहे, त्यामुळे ते पा तुम्ही आता कमी लोक हजर आहे ऑनलाईन. त्याचं कारण आहे ते, कारण प्रत्येक वागण्यावर टेम्पे आहे, मग ते कितीक सहन होतील त्यांना. आता हिऱ्याचे गिराईक रोज येतात का? नाही येत. पण एकदा हिराईकला गेला की महिन्याचा सगळा कारभार. तसं ज्ञानेश्वर हिरा आहे. आता त्याचे गिराईक कमीच असणार. बऱ्याच लोकांचं विचारून झालं मला, किंवा नवरात्रात काय सांगणार आहे. आणि म्हटलं ते एवढी ज्ञानेश्वरी लोक नवरात्रात, नाही आम्हाला काय वाटलं का दुसरं काही सांगणार आहे, झालं आलं. तर हे पटणार नाही बुद्धीला, कारण इथे प्रत्येक गोष्टीवर तत्व वरती नेलेलं आहे. आता चमत्कार काय होतो बघा, इथे लोक वैचित्र्य निर्माण करून मनाला समाधान मानून घेतात, त्या मूर्तींना रूप मानतात. गंमत पहा, परमात्म्याचं नाव त्याला ते देतात, अनेक नावं देतात. वास्तविक परमात्मा क्रियाशून्य आहे, त्या परमात्म्याने अनेक अवतार धारण केले, प्रत्येक अवतारात चमत्कार करून दाखवले माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचे. पहा कृष्ण अवतारामध्ये पुतना मारल्याबरोबर सगळ्या लोकांचे डोके खराब होऊन गेले की एवढ्या लहान मुलाने ही पुतना मारली. त्याच्या आधी वसुदेव यमुना नदीमधून गेले तर यमुना दुभांगून गेली, विज्ञान कबूल करणार नाही. पण विज्ञानाला आम्ही सांगितलं, मुळा मुठा नदीला महापूर आला, पुणे शहर वाहू लागलं. एक पाळण्यामध्ये लहान मूल होत, तो पाळणा एवढ्या पुरात वाहत वाहत एका झाडाला लटकला आणि मिलिटरीच्या माणसाने हेलिकॉप्टरनं ते मुलगं जिवंत काढलं. विज्ञान म्हणे आम्ही थांबून गेलो, एवढा पूर एवढा वारा एवढा पाऊस आणि त्या बालकाला इजा नाही, सर्दी नाही, खोकला नाही. मग अनाथ आश्रमात ठेवला, वाढला, बऱ्याच दिवसाने तपास लागला, त्याचे नातेवाईक आले आणि त्याला गुजरातचा भूकंप 26 जानेवारीला भूकंप झाला, काढून काढून प्रयत्न केले, शेवटी बुलडोजर फेलो होतं. एका ठिकाणी असं बोगदा होता आणि तिथे लहान मुलगा अटकलेलं होतं. 6व्या दिवसानंतर तसंच तसं बाहेर निघालं. कुठे गेला कोंडलेला श्वास, काय दम, किती ताकद असेल त्या मुलामध्ये.
विज्ञान थांबून गेलं. मारे ना खुदा तर मरे ना कदा. वेळ आली नाही किती आपत्ती येऊ द्या, वेळ आली काम संपलं. म्हणून ते म्हणतात गंमत पहा, परमात्म्याने अनेक असे दिव्यता दाखवले. जो परमात्मा निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला आकार देतात, त्याचा देह करतात आणि त्याच्या देहाला उपचाराने पूजा करतात. आता देवाला जात नाही, पण कृष्णाला काय लोक म्हणतात, हा यादवांमध्ये जन्माला यादव आहे. ब्राह्मण लोक म्हणतात वामन अवतार आमच्याकडे जन्माला आले, ते ब्राह्मण त्याला म्हणतात. परशुराम आमचा, कोणी म्हणतो राम क्षत्रियांचा. म्हणजे ज्याला जन्म नाही, ज्याला जात नाही, ज्याला पात नाही, ज्याला काही नाही, त्याला सगळे जात लावून टाकतात. त्याच्यावरून भानगड, देवाच्या अवतारावरून भानगड. आमचा राम धनुष्य घेतो म्हणून आम्ही धनुष्य घेऊ, कोणी म्हणतं आमचं देवी अमुक करते म्हणून आम्ही घेऊ. म्हणून ते म्हणतात की परमात्मा जातीच्या पलीकडे असताना, पाप नसताना त्याला परमात्म्याला, त्याला पाय नसताना परमात्म्याला पाय आहेत असं म्हणतात, कल्पना करतात. त्याचप्रमाणे त्याच्या आपल्या कल्पनेप्रमाणे त्याला तयार करून टाकतात. तर त्याला तुम्ही तयार केला तर तुमची कल्पना झाली. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा जसे मोठे मोठे झाले तसे कपडे बदलवत गेले, द्वारकेत आल्यावर मुकुट घालायला लागले. वृंदावनातले लोक म्हणतात मुकुटवाला कृष्ण आमचा नाही जाय. असं आहे. ते श्रीनाथजीचं मंदिर आहे ना, ते 7:30 बंद होऊन जातं, कारण देव आमचे लहान देव लवकर झोपून जातं. आपल्या देवाला 12 वाजेपर्यंत उघडं ठेवलं तरी काही जागरण होत नाही. म्हणजे जो जो जशी जशी कल्पना करतो तशा तशा कल्पनेनं ते. आम्ही एकदा मथुरेत गेलो होतो, यांना आठवेल, तर ते दाऊजीचं मंदिर आपल्या छोट्या देवाचं मंदिर बंद झालं होतं. त्यांना म्हटलं इथे दर्शन करा सकाळी, आता संध्याकाळी झाली बंद झालं, दर्शन करा सकाळीच, आपण जाऊ देवा दर्शन करू. सगळे लोक म्हणे काय तू बंदच झालाय तर मग इथून दर्शन करा ना. तोपर्यंत एक पंडे आला, त्याने आम्हाला भगवंताचं चरित्र सांगून टाकलंय. ते चरित्र सांगल्यावर म्हटलं का रे आता देवाने एवढी सोय केली ना, सकाळीच पावत्या देवाला. नाही नाही आपल्याला दर्शन नाही झालं, दर्शन म्हटलं दर्शन नाही झालं ना, जेवू नका. हा फिरून फिरून तर थकून गेलो. देव समजला पाहिजे. आता ती जर वेळ बंद होण्याची आहे मंदिराची वेळ, त्या ठिकाणी एकदा पट पडला की उघडू नये केव्हाही. म्हणून काही नियम जे असतात, देवाला दुपारी बंद केल्यानंतर उघडण्याची वेळ सांगून बंद करायची असते, मध्ये नाही उघडायचं. म्हणून ते म्हणतात आता ज्याच्या त्याच्या जशा कल्पना असतात त्याप्रमाणे होतं. संसारी माणसं देवमूर्तीच्या ठिकाणी मनुष्याप्रमाणे सर्व इंद्रिय आहेत असं त्याला समजतात. पाच सगळे इंद्रिय काढून टाकतात देवाला. आता जैन धर्माच्या तर उभ्या मूर्ती आहे, नागडं दाखवून देतात सगळं, कारण दिगंबर आहे. दिशा ज्याचे अंबर आहे असा तो दिगंबर. आता आपल्याकडे दिगंबर महात्मे नाही का, आहेत. गजानन महाराज काय होते, दिगंबर. झेपरू अण्णा दिगंबर. साधू ते एक नटी बोलली नाही का गोव्यामध्ये, की आम्ही उघडे फिरतो करतात तिकडे लोक नागडे फिरतात म्हणे उत्तर प्रदेशमध्ये. आता त्यांची यांची बरोबरी आहे का, ते एवढ्या थंडीत उघडे. मिलिटरीचे माणसे आता फोटो पाठवून देतात, काय सोय झाली बा, आपल्याला ते दिसत नव्हतं. तो मिलिटरी मॅन पाहत होतो तो साधू बर्फामध्ये असा बसलेला असतो, तो लगेच कॅच करतो आणि लगेच आपल्याला टाकून देतो. म्हणून आपल्याला दिसतंय दादा वरतून बर्फ पडतोय,
आणि तो साधू बसला आहे. हे लोक दिसायला लागले मिलिटरीचे लोक की तो उठला की कुठे केवढे चालला जातो तो परत सापडत नाही तो त्यांना. त्यांची गस्त चालूच असते. म्हणजे हे केदारनाथ आणि बद्रीनाथ यांच्या मंदिराजवळ येऊन बसलेले सापडतात त्यांना ते आणि उघडे. म्हणजे तपानं शरीर किती तापलेलं असतं त्यांचं की एवढा निसर्गाचा बर्फ पडत असताना सुद्धा निरामय. अशा त्या मिलिटरीच्या माणसाला एखादा महात्मा मिळून जातो आणि तो काहीतरी उपदेश करतो आणि मग तो तसा बाहेर पडतो आणि तो जगाला काही उपदेश करतो. मग अशी काही योग्य मंडळी साधकांना मिळून जाते. जे नित्य सिद्ध आहेत अशा परमात्म्याच्या देवमूर्त्या वेद मंत्रांनी त्यांना आवाहन करतात. मंत्रांनीच त्या देवमूर्त्यामध्ये परमात्म्याचं विसर्जन करतात. वेदामध्ये असे मंत्र आहे की देवाचं आवाहन करायचं, पूजा करायची, सत्यनारायण मांडायचं आणि उत्तर पूजा लगेच करून टाकायची. म्हणजे देव आले आणि गेले. काही लोक देवमूर्तीला महावस्त्र नेसवतात. आता हे मध्यम लोक जातात ना 2000 साडी घेऊन महालक्ष्मीला याला त्याला. आता तिथे रोजच साड्या येतात. आल्यामुळे आपले 2000 नेसवली, दुसऱ्याची आली की 5, मग लगेच त्या गोळा होतात तिथे. मग पाहणं आपली साडी 5 ठेवली नाही. आता तिथे तर सारखं चालतं, मग त्याचा काय करतं ते लिला व्यवहार आला अति झालं की व्यवहार. मग याच्याकरता आपण काय करावं हे समजलं पाहिजे. मध्यम वस्त्र घेऊन जायचं, देवाला समर्पण करायचं आणि भारी वस्त्र आपल्या घरी विकत घ्यायचं. आपलं एखादा गरीब नातेवाईक असतो त्याला जेवू घालायचं आणि ते वस्त्र तिला नेसून द्यायचं. किती दिवस तिच्या अंगावर राहील ते? हा नाही कोणाला द्यावं बा नंदेले. हा नंदेच्या बापाने ठेवलं म्हटलं तिच्या बापाचं जायच ते. मग तुझ्या बहिणीला दे, कोणाला तरी द्या. त्यांच्या अंगावर ते किती दिवस तरी, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये लक्ष्मी आहे हे समजून घ्या. तिला आनंद होईल. कुठे गावाला गेली की आमच्या बहिणीने दिलंय, माझ्या नंदेने दिलंय, माझ्या भावाच्या घरचं आहे. त्या देवीला ते मान्य आहे पण तुम्हाला समजत नाही म्हणून तुम्हाला ते मान्य नाही. ते एक मुलगी परदेशात प्रसूत व्हायची आहे. तिनं तिच्या आईला सांगितलं की रामनवमीला देवाचं जे वस्त्र दादाने लुटलं असेल ते एक पाठवून दे याच्याबरोबर. पा कुठे गेलं ते रामाचं वस्त्र, मला बाळ होईल. तिच्या आईनं तिला किती समजावून सांगितलं की बाळ घरी आल्यानंतर 12 ते वस्त्र त्याला लाव, दवाखान्यात जाताना घेऊन जाऊ नको अशी आई. आता कालच मला सांगितलं त्यांनी, त्यांनाही सांगितलं ऑस्ट्रेलियात गाणं. हा तर किती श्रद्धेला म्हणून आपण वाटून देतो वस्त्र. आता आपल्या रामाला तर काय महिन्यातून 15 कपडे येतात का 18 येतात ते माहिती नाही. एक लागलं की दुसऱ्याचा नंबर लागत नाही. तर त्याचं कारण आहे. बरं कपडे घातल्यावर लोकांना म्हणा दर्शन करायला तर वेळ नाही. वेळ नाही लोकांना दर्शन करायला. म्हणजे आपली अर्चना आणि पूजा अशी असते की दर्शनालाही वेळ नसतो. माऊली म्हणते की लोक मऊ मऊ गाद्या पलंग करतात देवाला झोपवायला, त्याच्यावर मूर्त्या झोपवतात. त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना ते झालं की बरं वाटतं आणि मनापणाने झालं की नाही. म्हणून ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी करावं, नाही त्या दिवशी झालं की ते देवाला म्हणकार आज काय तुला बिना झोपाचं राहायचं होतं का? बिना झोपाचं राहायचं होतं का?
म्हणून अनेक अलौकिक कुळे, अलौकिक वाल्य, तारुण, वृद्ध अवस्थेमधले लीला परमात्म्याच्या प्रसिद्ध करतात. परमात्म्याच्या बाललीला, तरुण लीला, अमुक लीला प्रसिद्ध करतात. आमक्याला देवाने मारलं, आमक्याला राज्य दिलं, अनेक वर्षांनी त्या पूजेची मूर्ती भंगली की त्याला दगड समजून विसर्जन करून टाकतात, नवीन देव आणून बसवतात. आणि असं आत्मज्ञान सांगता सांगता ज्ञानदेवांचे डोळे एकदम असे वरती चालले गेले, हात जोडलेलेच जोडले राहिले आणि मंदिरातल्या खिडकीतून अशी दृष्टी केली, आकाशाकडे पाहायला लागले. विश्वात्मक कल्पना आणि ज्ञानदेवांनी पाहिल्यावर परमात्म्याच्या अव्यक्त रूपाचं ध्यान केलं. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जो अव्यक्त आहे त्याला आकार नाही, तो निराकार आहे, अशा परमात्म्याचं ध्यान करावं. आणि हे ध्यान मरणाच्या वेळा आठवलं पाहिजे की आपण आता त्याच्यात विलीन होतोय, आपण आता त्याच्यात विलीन होतोय. गजानन महाराजांनी सांगितलं की आज चतुर्थी आहे, मला गावातून फिरवून आणा, मी उद्या ब्रह्मांडात जाणार आहे ऋषी पंचमीला. तात्या तुझा साई जाणार आज विजयादशमी. बाबा म्हणे आम्ही नवरात्रातच जाऊ, तुमची रामनवमी मोकळी होईल. एकादशीचं कीर्तन करा बिना बुक्क्याचं. विश्वामध्ये व्यापक बाबांच्या चौथ्या दिवशी इथे चांदबुडे साहेब म्हणून नोकरीला होते ट्रॉफिकला. ते आले म्हणे दादा भंडाऱ्याचं काय ठरवलं आहे? नाही साहेब मी भंडारा भंडारा नाही, मी माझ्या आईपतीप्रमाणे करेल. म्हटलं मुलाने कोणाकडून वर्गणी घेऊ नये असं मी बोलून गेलो. दुःख होतं मला थोडं. मला त्या चांदबुडे साहेबांनी एक शब्द वापरला, तुम्ही स्वतःला फक्त बाबाचे एकटे पोरं समजता, बाबाला काही जगात पोरं नाही गवाय पोर. आणि मग चांदबुडे साहेबांनी त्या महाप्रसादाची योजना आखली. त्यांनी सावध पोलीस स्टेशन केलं होतं, रावेर पोलीस स्टेशन केलेलं होतं आणि इकडे ट्रॉफिकला होते. आता ते 80-82 वर्षाचं झाल्यावर आले होते एकदा काही लग्नाला. मी पाहिलं त्यांना, म्हटलं या साहेब, म्हणजे दादा ओळख आहे. म्हटलं कशी काय ओळख येईल, भावाला कोण विसरेल, तुम्ही तर बोलले होते तेव्हा की बाबाला काय एकच पोरगा आहे. मग म्हणे मला मारुतीला तर दर्शन करायचं. मग मध्ये गेले, मारुतीचे पाय धरले. असा मारुती कुठेच नाही म्हणे दादा. मी खरं सांगतो म्हणे मला ते जळगावला आल्यापासून असं वाटत होतं की मारुतीचे पाय धरावे. मी पायसुद्धा धुतले नाही पण आता पाय धरतोच म्हणे. पा ते मूर्तीवर किती प्रेम होतं. कोल्हापूरचंच वास्तव्य आहे, तिकडेच होते, तिकडेच राहिले. म्हणजे ही जी एक साधना होऊन जळगावशी अति निगडित झाले होते ते 18-19 वर्ष पास होऊन गेले होते. म्हणून ते म्हणतात ज्ञानदेवांचं हे भाष्य श्रोते समुदायावर पुष्कळ चलबिचल होऊन गेली. कारण सगळे देहबुद्धीचे लोक आणि ज्ञानदेव आत्मबुद्धीने बोलू लागले. आता त्या छोकरीने मला देहबुद्धी आणि आत्मबुद्धी विचारली, मी लगेच तिच्या पर्सवर चाललं गेलो. म्हटलं बा ते ही पर्स आहे ना तुला, तुला जर बाजारात दुसरी दिसली तर लगेच तिकडे चालले जाईल. आता ही नाही, मग ही आपण गावात वापरायला घेऊ आणि बाहेर गेलं तर ही दुसरी घेऊ. देहबुद्धी आहे ना एक पर्स, मग काय करायची, हीच गावाला नेली तर काय बिघडेल. पण देहबुद्धी काय करते, आपल्याला बाहेर फिरवते. आणि देहबुद्धीने स्थिर लक्ष्मी चंचल होऊन जाते. डिझाईन तर निघतच राहणार ना, डिझाईन निघतच राहणार. हा तुला नवीन नवीन घेतले ना, हे जुनी कोणाला तरी देऊन दे. पण हल्ली जुनं घेणार सुद्धा कोणी राहिलं नाही, हे जग असं झालंय.
नाही घेत कोणी, कारण हे जगाचं आकर्षणच इतकं झालंय. याला देहबुद्धी म्हणतात, शब्द रस रूप गंध आणि स्पर्श. पार रस घरचं जेवण चालत नाही, काही काही ठिकाणी नंबर लावून बाहेर उभे राहतात, ते मध्ये निघाले की हे घुसले, ते मध्ये निघाले की हे घुसले. बाहेर गावचे नाही, गावातले सुद्धा भजनी मंडळ सुद्धा घरी कोण करेल म्हणे भंडारा, तिथे जाऊनच करायचा. ऑर्डर दिली की भंडारा. दत्त संप्रदायाचे लोक सुद्धा असं येते, कारण रस लागून गेला ना. रसने लागी प्रीतिविषयाची, सत्य तिला त्याजी रे मनुजा राम नाम रस पी रे. रामनामाचा रस जो आहे तो असा आहे, याला देहबुद्धी असं म्हणतात. आता परंपरेने मूर्तीपूजक होतात, श्रीहरी स्वतः मूर्तीपूजक होते. त्यांच्या घरी लक्ष्मी केशवाचं मंदिर होतं, सकाळी मूर्तीपूजा करताना ते देवाला म्हणत होते की मला ज्ञानेश्वराचं प्रवचन चांगलं ऐकू येऊ द्या, समजू द्या, आणि ज्ञानदेवांच्या बोलण्याकडे कोणाचंच लक्ष राहिलं नाही. आणि ज्ञानदेव लागून गेले आकाशाकडे तटस्थ. मुक्ताबाईने पाहिलं, हा तर घोटाळा झाला, आपला भाऊ तर लागला समाधीमध्ये, मग आता काय करायचं म्हणून मुक्ताबाईने टाळी वाजवली. मुक्ताबाई म्हणाल्या, भगवंताच्या सर्वव्यापी अमूर्त स्वरूपाचं ध्यान करायला बहुजन समाजाला अव्यक्तावर श्रद्धा असूनही सामर्थ्य नाही ज्ञानदेवा. टाकला त्यांच्याजवळ ते सामर्थ्य नाही अव्यक्त देवाला ओळखण्याचं. मग ज्यांच्याजवळ सामर्थ्य नाही त्यांना या पद्धतीने तिथपर्यंत न्यावं लागतं. म्हणजे वरच्या लेवलचं बोलणं हे नेहमी श्रोते पाहून करावं लागतं. हे कोणी युक्ती काढली? महाराष्ट्र. महाराष्ट्रात काय? जळगाव जिल्हा. मुक्ताबाई कुठं राहता? हा, अव्यक्त निराकार नाही जे आकार. अव्यक्त परमात्मा सगळ्यांनाच कळत नाही, आणि ज्याला कळाला तो बोलत नाही. मग आता जर ज्याला कळाला तो बोलतच नाही तर तो कसा काय करणार? म्हणून तो कळण्याकरता त्या पात्रतेपर्यंत जावं लागतं. माझा जर त्या पात्रतेला जायचं आहे तर पायऱ्या चढत वरती जायचं आहे. एक तर तुम्हाला लिफ्ट लागेल, नाही तर जिना लागेल. नवीन पद्धत तुमची लिफ्टची आहे. मग ज्ञानदेव हे लिफ्टने जाणारे आहे, आपल्याजवळ लिफ्ट नाही. मग पायरीप्रमाणे जावं लागेल. आता मुक्ताबाई पायऱ्या काय सांगते ते पहा. मुक्ताबाई म्हणते, भगवंतानी स्वमुखाने पुढच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे की विधात्याने आपापल्या आवडीप्रमाणे द्रव्यमय मूर्ती करावी, त्याचं अर्चन करावं, ध्यान करावं, शास्त्राला संमत आहे. 12व्या अध्यायात सांगितलंय ते संमत आहे. अव्यक्तात लीन होण्यापूर्वी मूर्ती पूजा ही पहिली पायरी आहे. मुक्ताबाईने टाकला डाव. लक्षात ठेवून मूर्ती पूजा केली तर ब्रह्मपथ्यावर चालणारा वर उपकारच होती. नाम नामाशिवाय रूप कळत नाही, म्हणून सगुणाची निर्गुणात कल्पना करता येत नाही. म्हणून सगुण नाम हे घेणं दुसरी पायरी आहे. हळूहळू जीवाचा द्वेष मत्सर कमी होत जातो आणि मनुष्य वरच्या पायरी पायरीवर चढत जातो. ज्ञानदेवांना अशा आवाजामध्ये ऐकवलं म्हणून मूर्तीपूजा निंद नाही. ज्ञानदेवांची दृष्टी पुन्हा पोथीकडे वळली आणि सांगायला सुरुवात करण्यापूर्वी
श्रोत्यांना परत ज्ञानदेवांनी वंदन केलं की मुक्ताबाईने मला ठिकाणावर आणलं, आता परत मी बोलतो पण उद्या बोलीन पुंडली वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या संतांनी शक्ती जवळच ठेवली आहे. खरं समजून कोण सांगतं? शक्ती. ज्ञानदेवांना परत ठिकाणा आणलं, वरती गेले, चालले गेले होते वरती, वरतून खाली आणलं. की या पद्धतीने सांगरे बापा 12व्या अध्यायामध्ये सांगितलंय. म्हणून केव्हा केव्हा घरातली स्त्री माणसाला आवरते तर तेव्हा माणसाने आवरलं गेलं पाहिजे. सत्यगुरु राय कृपा माझ.